गोरगरीब वंचित पीडित प्रतारित लोकांचं आराध्य दैवत महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटका, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इथल्या भटक्या विमुक्तांचं ऊर्जास्थान, महाराष्ट्रातील लोककलावंतांचं आराध्य दैवत श्री मल्हारी मार्तंड खंडोबाचं आज दर्शन घेतलं। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा दिन आहे आणि या दिवशी खंडोबा रायाच्या चरणी प्रार्थना करून अहिल्यादेवींच्या पुतळ्याला अभिवादन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्माच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी या देशातील मोगलांनी पाडलेल्या हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी तन मन धनानं या सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेतला आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला गोरगरिबांची लुबाटणूक करून होळकरशाहीच्या जमिनी हडप करून मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये हिंदूचा शेकडो हिंदूचा खून करून जे मंत्री मंत्रिमंडळात बसलेत अशा लोकांनी भ्रष्टाचाराय लोकांनी जातीवादी लोकांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। त्या जातीवादी लोकांचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागले होते। आज आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून त्या जातीवाद्यांचे हात लागले होते ते आज आम्ही साफ केलाय। आज अहिल्यादेवींच्या जयंतीच्या दिनादिवशी याच्यापेक्षा दुसरा कुठला आनंदाचा क्षण आमच्या आयुष्यामध्ये असू शकत नाही। मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेऊन कोणत्याही मोहिमेची सुरुवात केली जायची आणि आज आम्ही या महाराष्ट्रातल्या खऱ्या जातीवाद्यांच्या विरोधामध्ये मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेऊन त्या मोहिमेकडं चौंडीला आता इथून आम्ही जात आहे। चौंडीत नेमकं काय कार्यक्रम असणार आहे? चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती गेल्या अनेक वर्षापासून होते। महाराष्ट्र आणि देशामधून अनेक अहिल्या भक्त चौंडीमध्ये दर्शनासाठी येतात, त्यामुळे आज आम्ही सगळेजण अहिल्यादेवींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आमचं ते प्रेरणास्थान आहे, आमचं ते स्मृतीस्थान आहे, आमचं ते अभिमानाचं स्थान आहे, तिथं दर्शन घेण्यासाठी आज आम्ही जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।